नगर जिल्ह्यातील सर्व आमदार आणि आमच्या पक्षाचे सर्व मान्यवर नेते उपस्थित होते. या ठिकाणी 2-3 ग्राउंड पाहिलेत, त्यांची उपलब्धी कुठली होते हे पुढच्या 4-5 दिवसात स्थानिक आमचे पक्षाचे अध्यक्ष शहराचे तिन्ही ग्राउंडची चौकशी करतील आणि एक ग्राउंडची निश्चिती करतील. कुठल्या अधिवेशनामध्ये? अधिवेशन हा शब्द मी नाही वापरलेला, हे सभा आहे. नगर शहर निवडण्याचं कारण असं आहे की वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम आम्ही मुंबईसारख्या ठिकाणी, दिल्लीसारख्या ठिकाणी यापूर्वी करत आलेलो आहोत. यावेळी थोडंसं बाहेर जाऊन हा कार्यक्रम करावा असं पक्षांतर्गत ठरलं आणि म्हणून नगर शहराची आम्ही निवड केलेली आहे. भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावंतांना डावलण्याचं काम जोरात सुरू झालेलं आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यामधून जे आलेले आहेत ते पहिल्या रांगेत बसतात आणि ज्यांनी आयुष्यभर भाजपसाठी निष्ठा वाहिल्या, सगळी ओजी वाहिली, संकटकाळात साथ दिली, त्या कार्यकर्त्यांना आज भाजपमध्ये स्थान नाही अशी परिस्थिती भाजपमध्ये आहे आणि त्यामुळं अनेक कार्यकर्ते, प्रमुख नेते त्यांचे खाजगीमध्ये आमच्याकडे याबद्दल दुःख व्यक्त करतात. अजून चर्चा झाली तर बिघाडी होईल ना, अजून चर्चाच सुरू नाही झालेली. चर्चा होणार आहे पुढं, प्रसारमाध्यमात चर्चा चालू आहेत पण प्रत्यक्षात तिन्ही पक्षांच्या बैठका याविषयी अजून झालेली नाही. नाही, अरविंद केजरीवाल कशासाठी आलेले मुंबईला आणि देशातल्या प्रत्येक राज्यात जात आहेत, तर त्यांना त्यांच्या केंद्रशासित प्रदेश असणाऱ्या दिल्ली राज्यात विधानसभा आहे, विधानसभेत निवडून येऊन जे मंत्रिमंडळ तयार होतं त्यांना त्यांच्या सरकारमधल्या कर्मचाऱ्यांचा शिपायाची बदली करण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही, तो लेफ्टनंट गव्हर्नरना आहे आणि म्हणून 8 वर्ष त्यांची लढाई चालू होती. सुप्रीम कोर्टाच्या 5 जजच्या बेंचने निकाल त्यांच्यासारखा दिला आणि निकाल देताना सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं की जे राज्य